नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे। आज राज्यामध्ये सर्वत्र दिवाळी साजरी होत आहे आणि दिवाळी सण हा देशातला सर्वात मोठा हर्षोल्लासाचा सण आहे आणि हा सण एका अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या घरामध्ये कसा साजरा होत आहे हे पाहण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण प्रत्यक्ष भेटूया आपले अंगणवाडी कर्मचारीला। जी अंगणवाडी कर्मचारी एकल कुटुंब प्रमुख आहे, परित्यक्त्या आहे आणि आपल्या दोन मुलाबाळाच्या सह ती आपलं संसारगाडा हाकत आहे। माझं नाव संगीता कारवारी कोरडे। मी एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पांतर्गत मस्तान शाहनगर इथे कार्यरत आहे अंगणवाडी सेविका म्हणून। आपल्या कुटुंबासंदर्भात माहिती सांगाल का? हो सर, मी 12 वर्षापासून एकटी राहते, परित्यक्त्यामध्ये मोडते। मला दोन मुलं आहेत आणि माझी आई पण माझ्याजवळच राहत होती की विधवा आहे आणि ह्या दोन मुलांना घेऊन माझं जे आहे जीवन ह्या मानधनावर अंगणवाडीच्याच आहे। कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळतं आणि या मानधनावर आपला संसारगाडा चालतो का? सध्याचं अंगणवाडीचं मानधन हे 8,500 रुपये आहे आणि महागाई तर इतकी वाढलेली आहे की साधं तेल सुद्धा 160 ते 180 रुपये किलो आहे। भाजीपाला जर घ्यायला गेलं तर 20-25 रुपयाशिवाय पावशर काही भेटत नाही आहे। एवढ्या महागाईच्या काळामध्ये हे मानधन आम्हाला कसंच पुरत नाही आहे। त्याच्यात माझे दोन मुलं, मी, माझ्या मुलांचं शिक्षण, दूध, त्याच्यानंतर खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टींना एवढं मानधन कसंच पुरत नाही। अवघी उपासमारीची वेळ आली तरीसुद्धा मी याच्यामध्ये माझ्या लेकरांचं प्रपंच चालवत आहे। त्यांचं शिक्षण पाणी दुःख सुख याच्यावरच मला आहे आणि काही मला पुरत नाही आहे। दिवाळी सण हा साजरा होत आहे आणि आपली दिवाळी आपण कशी साजरी करत आहात मला थोडक्यात सांगा। दिवाळी साजरी करायचं म्हणजे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा सर मी प्रत्यक्षच तुम्हाला दाखवते की माझ्या घरात कशी दिवाळी चाललेली आहे। बाळा सर्वत्र दिवाळी साजरी होत आहे, तुला नवीन कपडे आणि फटाके घेतलेत का? नाही काका, आईची पगारच नाही आहे आणि फटाके भी नाही केले आणि गोड भी खायला घरात काही नाही घेतलं आणि कपडे भी नाही घेतले। शासनाच्या वतीने आपल्याला जो दिवाळीपूर्वी मानधन वाढीची घोषणा केली होती ते आपल्याला मिळालेलं आहे का आणि दिवाळीपूर्वी जी भाऊबीज भेट होती ती आपल्याला मिळालेली आहे का? नाही सर, एक आम्हाला आमचे महिला व बाल विकास मंत्री श्रीमान मंगल प्रभात लोढा तसेच मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ साहेब शिंदे आणि तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खूप मोठी आशा दिली होती आणि खरोखर आम्हाला असं वाटलं की दिवाळीच्या पूर्वी त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या पूर्वी तुम्हाला तुमचं मानधन भरघोस मानधन वाढ आम्ही देऊ। आमच्या सगळ्यांच्या आशा एवढ्या पुरल्या होत्या की असं वाटत होतं की खरंच जेव्हापासून शासनाने आम्हाला आश्वासन दिलं तेव्हापासून मी तर सर रोज असं टीव्ही 4-4 तास बातमी ऐकायची की या चॅनलवर तरी मला ही बातमी भेटेल, त्या चॅनलवर तरी मला ही बातमी भेटेल। मला एक असं वाटायचं की आज तरी माझ्या आशा पूर्ण होताल, पण दिवाळी संपतही आली आणि भाऊबीज एक दिवसावरही आली तरी आम्हाला श्रीमान मंगल प्रभात लोढा तसेच एकनाथ साहेब शिंदे CM साहेब तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही आमचे आश्वासन दिल्याप्रमाणे आशा पूर्ण केली नाही, निराशच ठेवलेला आहे। आणि जी भाऊबीज भेटत होती ती भाऊबीजही आत्तापर्यंत आम्हाला भेटलेली नाही आहे। खूप म्हणजे आमच्या आशीषेवर असं निरंजनच पडलेलं आहे। एवढ्या याच्यामध्ये कसं दिवाळी भागवावं ते समजत नाही, त्यातल्या त्यात थोडीशी एक आशा फुलली होती की बाबा आपलं काहीतरी वाढेल आणि आता तरी थोडं तरी म्हणजे एक थोडं तरी आपण आपल्या लेकरांना पोटभर अन्न तरी जेवायला देऊत किंवा ह्या दिवाळीमध्ये चांगले कपडे आणूत किंवा आपल्या लेकरांना काहीतरी खायला गोडधोड करूत, पण काहीच नाही, त्या पूर्वीपेक्षाही जास्त निराशा झालेली आहे। हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।